बनकर फाट्यावर अतिक्रमणामुळे होते नित्याचीच वाहतूक कोंडी। तालुक्यातील बनकर फाटा येथील भाजीपाला विक्री करणारे स्थानिक तसेच बाहेरून आलेले विक्रेते यांच्या बसण्याची चुकीची व्यवस्था, कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट, सांडपाणी व्यवस्था, प्रवाशांची गैरसोय, लेडीज व जेंट्स यांच्यासाठी वॉशरूम, टॉयलेट नसणे इत्यादी अनेक समस्या या ठिकाणी आहेतच। बनकर फाटा या बाबतीत बदनाम होण्याचं प्रमुख कारण म्हणजे व्यावसायिक राष्ट्रीय महामार्गाला स्वमालकीचा समजून वाटेल तिथे भाजीपाला दुकाने, फळफळावळ, हातगाडा लावून दळणवळणाला अडथळा निर्माण करतात आणि अपघाताला निमंत्रण देतात। तसेच हॉटेल व्यावसायिक यांची पार्किंगची व्यवस्था रस्त्यावरच असल्यामुळे प्रवासी आपला जीव धोक्यात धरून रस्त्यावर उभे असताना पाहायला मिळतात। कोणाला काही जाब विचारावा तर भांडणे शिव्या खाव्या लागतात। याकडे ग्रामपंचायत लक्ष देत नाही ना सार्वजनिक बांधकाम विभाग मनावर घेते। मरणाऱ्यांनी मरावं का अशी परिस्थिती या बनकर फाट्यावर झालेली पाहायला मिळते। बनकर फाट्यावरून शिवजन्मभूमीकडे जाणारा रस्ता तसेच लेण्याद्री, ओझर, भीमाशंकर या देवस्थानांकडे जाणारा रस्ता आहे, त्यामुळे चौकात आधीच वाहनांची गर्दी, त्यात हे अतिक्रमण, त्यामुळे बनकर फाटा अजून किती अपघात पाहणार आणि शासनाला केव्हा जाग येणार याबाबत मात्र स्थानिक नागरिक प्रश्न विचारताना पाहायला मिळतात। प्रशासनाने या गोष्टीची लागलीच दखल घेऊन या ठिकाणची वाहतूक कोंडी सुरळीत करायला हवी। व्यावसायिकांना या ठिकाणी बसण्यासाठी व्यवस्थित जागा उपलब्ध करून दिली तर ते देखील व्यवसाय करतील, पार्किंगची देखील व्यवस्था होईल आणि या ठिकाणची वाहतूक कोंडी देखील कमी होईल। ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, बनकर फाटा।